ठाकरेंच्या सत्तेचा ढाचा पाडणार, देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका, अयोध्येला सहलीला नव्हे तर बाबरी पाडायलाच गेलो असल्याचं वक्तव्य. भ्रष्टाचार अनाचार आणि दुराचारापासून मुंबई वेगळी करायची आहे, फडणवीसांकडनं आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल, तर मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही वेगळी करू शकणार नाही, फडणवीसांचं विधान. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे लाफ्टर सभा, लाफ्टर शो शेवटपर्यंत संपलाच नाही, ठाकरेंच्या सभेवरनं फडणवीसांचा टोला. बाळासाहेबांच्या पुत्राच्या राज्यात हनुमान चालीसा पठण म्हणजे राजद्रोह, हनुमान चालीसा पठणावरनं फडणवीसांचा हल्ला बोल. फडणवीसांच्या मुंबईतल्या उत्तर सभेत हनुमान चालीसेचं पठण, तर सभेला आलेल्या प्रत्येकाला हनुमान चालीसा भेट. भाजपची सत्ता येईपर्यंत औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर होणार नाही, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंचं नाव घेत देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका, खैरे भा आता बहिरे या शब्दात शिवसेनेवर टीकास्त्र. बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे, त्याच मैद्याच्या पोत्यासमोर नाक घासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला. फडणवीसांना गुरुशिष्याचं नातं सांगण्यात काहीही अर्थ नाही, फडणवीसांच्या उत्तर सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाहिला धर्मवीर सिनेमा, धर्मवीर चित्रपटाचा अखेरचा प्रसंग आपण पाहू शकलो नाही, शो नंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. उदयपूरमध्ये 3 दिवस सुरू असलेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराचा काल समारोप झाला, काँग्रेसला उभारी देण्यासाठी या शिबिरात काही प्रस्ताव मंजूर करण्यात आले. काँग्रेसमध्ये 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना 50% पदं, उदयपूरमधल्या शिबिरात मोठा निर्णय, तर निवडणुकीत एका कुटुंबाला एकच तिकीट, नवसंकल्प शिबिरात प्रस्ताव मंजूर. नाशिक महानगरपालिकेत 122 ऐवजी 133 नगरसेवक, प्रभागांची संख्या 44 वर, ओबीसी आरक्षण नसल्यानं खुल्या प्रवर्गासाठी 104 जागा. देहूच्या संत तुकाराम महाराज संस्थानकडनं केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी, केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ. अभिनेत्री केतकी चितळेविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक, पवारांवरती खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्यांना शोधा आणि तोडा, मोहीम राबवणार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची माहिती. काही तासातच मान्सून अंदमान निकोबार आणि बंगालच्या उपसागरात दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज, महाराष्ट्रातल्या 9 जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता. चंद्रपूर जिल्ह्यात काल यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद, 46.8 अंश सेल्सिअस तापमानामुळे चंद्रपूरकरांचे हाल. हिंगोलीमध्ये सामूहिक विवाह सोहळ्यात 12 जणांना उष्माघात, मंडपात मोठ्या प्रमाणात गर्दी, वऱ्हाडींवरती रुग्णालयात उपचार सुरू. अकोल्यामध्ये मॉन्टे कार्लो कंपनीच्या अनेक वाहनांची तोडफोड, 4 जण जखमी, माजी सरपंचासह 21 जणांवरती गुन्हे, 9 जण अटकेत, अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातली घटना, मॉन्टे कार्लो कंपनीच्या रस्ते कामामुळे गावातला रस्ता खराब झाल्याचा आरोप. एसी लोकल्सचे तिकीट दर निम्मे केल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली, आजपासून पश्चिम रेल्वेवरती एसी लोकलच्या आणखी 12 फेऱ्या वाढवल्या जाणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हापूस आंब्याचा दर घसरला, हापूसचा दर प्रति डझन 200 ते 300 रुपयांवर, खरेदीसाठी सर्वसामान्यांची गर्दी. भारताकडून गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी, G7 देशाच्या कृषीमंत्र्यांकडनं निर्णयाचा निषेध, गव्हाच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातीवर बंदीचा सरकारचा निर्णय. श्रीमंतांच्या यादीमध्ये मुकेश अंबानींना मागे टाकणारे उद्योगपती गौतम अदानी लवकरच भारताचे सिमेंट किंग बनणार, अंबुजा आणि एसीसी कंपनीमधली हिस्सेदारी विकत घेण्याची अदानी ग्रुपची तयारी. आसाममधल्या दिमा हसाव जिल्ह्यात भूस्खलन, तिघांचा मृत्यू, अंदाजे 25,000 नागरिकांना पुराचा फटका, पूरग्रस्त भागांमध्ये SDRFचं बचाव कार्य सुरू. KGF च्या दोनही चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद, तर KGF 3 सिनेमा 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.